नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयातील आभाळातल्या पाऊल वाटा या 11व्या पाठाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत। पाठाचा पहिला भाग अभ्यासत असताना आपण पाठ परिचय अभ्यासलेला आहे। पाठ परिचयामध्ये आपण पाहिलं की भारत देश हा एक विविधतेने नटलेला देश आहे। ज्याप्रमाणे भारतामध्ये विविधता आहे, अनेक बाबतींमध्ये विविधता आहे, नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये देखील विविधता आहे। भारत देशामध्ये अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या जाती आहेत। जवळजवळ 1246 इतक्या पक्ष्यांच्या जाती भारत देशामध्ये आहेत। आणि या पाठामध्ये आपण पक्ष्यांच्या जीवनावर आधारित हा पाठ आहे। पक्षी स्थलांतर करतात, हे स्थलांतर ते नेमकं का करतात, कुठून करतात, कधी करतात, याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करतोय। पहिल्या भागामध्ये देखील आपण बराचसा भाग या पाठातील अभ्यासलेला आहे। विद्यार्थी मित्र हो, पाठाचा पहिला भाग आपण अभ्यासला। या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की पक्ष्यांच्या जीवनामध्ये किंवा पक्ष्यांच्या दुनियेमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत आणि त्यातील जास्तीत जास्त आश्चर्यकारक जी गोष्ट असते ती म्हणजे पक्ष्यांचं स्थलांतर। पक्षी हे वर्षातून दोनदा स्थलांतर करतात। या स्थलांतरामध्ये पक्ष्यांकडून जवळजवळ 1000 मैलांचा प्रवास घडून येत असतो। विशेषतः भारत देशामध्ये हिवाळ्याच्या दिवसात कोणत्याही सरोवराकडे आपण पाहिलं तर वेगवेगळ्या बदकांच्या जाती या आपल्याला सरोवराच्या काठावर पाहायला मिळतात। आणि आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की 1-2 महिन्यापूर्वी हे पक्षी इथं नव्हते, मग हे पक्षी नेमके आले कुठून, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो। विशेषतः युरोप आणि उत्तर आशियातून 1000 मैलांचा प्रवास करून बदकच नाही तर अनेक पक्ष्यांच्या जाती या नियमितपणे हिवाळ्याच्या सुरुवातीला, हिवाळा हा ऋतू आहे भारतातला, एक महत्त्वपूर्ण ऋतू आहे, आणि या हिवाळ्याच्या सुरुवातीला भारतामध्ये अनेक पक्षी येतात। त्यामध्ये विशेषतः श्वेत बलाक, ज्याला आपण बगळा असं म्हणतो, हे जर्मनीतून येतात। त्याच पद्धतीनं काही पक्ष्यांच्या ज्या जाती आहेत या सायबेरिया म्हणजेच रशियातून येतात। आणि अनेक आपण प्राचीन साहित्य किंवा वाङ्मय पाहिलं, विशेषतः कालिदासाचं वाङ्मय आपण जर पाहिलं तर या कालिदासाच्या वाङ्मयामध्ये देखील बरेचसे संदर्भ आपल्याला उपलब्ध होतात। त्यामध्ये बदकांच्या स्थलांतराचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। त्याच पद्धतीनं इतर वाङ्मय जरी आपण पाहिलं तर त्यामध्ये देखील हंस हा पक्षी देखील भारतामध्ये पावसाळ्यामध्ये दिसत नाही, अशा पद्धतीचा उल्लेख या प्राचीन वाङ्मयांमध्ये, ज्याला आपण साहित्य असं म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला आपण लिटरेचर असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये असे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात। याच्या उलट अगदी आपण पाहिलं तर युरोप खंडामध्ये हे जे पक्षी आहेत हे हिवाळ्यामध्ये दिसेनासे होतात, याच्याबद्दल लोकांमध्ये जाणीव जागृती होती, परंतु नक्की हे पक्षी काय करतात, कुठे जातात, याबद्दलची विशेष माहिती उपलब्ध होत नव्हती किंवा नव्हती। अनेकांचा असा समज होता की हे पक्षी बर्फ पडू लागण्यापूर्वी खवले मांजर किंवा बेडूक किंवा सस्तनी प्राणी या प्राण्यांप्रमाणे चिखलामध्ये गाडून घेतात, असा एक समज होता। की हे पक्षी एखादी प्रदीर्घ मोठी अशी हिवाळी झोप काढत असावेत, परंतु अलीकडच्या काळामध्ये माणसाचा प्रवास एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये होऊ लागला आणि या प्रवासामध्ये त्या माणसाला पाहायला मिळालं की आपल्या खंडातले पक्षी या कालावधीमध्ये इथं नाहीत तर ते दुसऱ्या खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे अशा या एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये माणसांचा प्रवास झाल्यामुळं या पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी थोडीशी माहिती जगासमोर येऊ लागली। आता या पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणं हे फार कठीण काम आहे,
परंतु विज्ञान कितीही कठीण प्रसंग असेल किंवा प्रश्न कितीही कठीण असेल तरी विज्ञान त्याच्यातून मार्ग काढत असतो आणि विज्ञानाला त्यातून मार्ग काढावेच लागतात. पक्ष्यांच्या स्थलांतराचा शोध घेणं किंवा स्थलांतराचा मार्ग शोधणं हे देखील आव्हान विज्ञानानं स्वीकारलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये कष्टसाध्य म्हणजे ज्याला आपण हार्डवर्क करून त्याची माहिती मिळवू शकतो असा एक उपाय गेल्या शतकापासून वापरला जातो आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट भागातले पक्षी पकडायचे, त्यांच्या पायांमध्ये खुणेचे वाळे अडकवायचे, त्यांना सोडून द्यायचं. आता हे जे खुणेचे वाळे आहेत पायामध्ये जे पक्ष्यांचे अडकवले जातात ते ॲल्युमिनियम धातूचे असल्यामुळे अतिशय हलके असतात, त्याचं पक्ष्यांना ओझे होत नाहीत किंवा ऊन वारा पावसाचा त्या धातूवर कुठलाही परिणाम होत नाही. कारण त्या वाळ्यांवरती त्या संस्थेनं ज्या संस्थेनं त्या पक्ष्यांना ते वाळे लावलेले आहेत त्यांचं नाव असतं, खुणेचा क्रमांक असतो, वाळे पक्ष्याला कुठे कधी केव्हा लावले याची त्या संस्थेकडं नोंद असते. म्हणजे अशा पद्धतीनं पक्ष्यांच्या स्थलांतराचा मार्ग शोधण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये केलं जाते. तरी इथपर्यंतचा भाग आपण पहिल्या भागामध्ये, पहिला भाग म्हणजेच नियोजित पाठ्यांश आपण अभ्यासला, तर इथपर्यंतचा हा जो भाग आहे तो आपण अभ्यासलेला आहे. पुढचा परिच्छेद, वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात. या पक्ष्यांना पायामध्ये वाळे अडकवले जातात आणि ते वाळे अडकवलेले पक्षी पुन्हा त्यांना जिथं वाळे लावले त्या ठिकाणीच मोकळे सोडले जातात. एखादा वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्या ज्याला सापडेल त्याने त्या संस्थेला कळवावे अशी अपेक्षा असते. जे पक्षी वाळे लावलेले आहेत पायांमध्ये त्यांना सोडलं जातं, मग हे पक्षी त्यांना ज्यावेळेस स्थलांतर करायचे त्यावेळेस ते स्थलांतर करतात आणि त्यांचं स्थलांतर करून झाल्यानंतर तो पक्षी दुसऱ्या प्रदेशामध्ये ज्यावेळेस तिथं पोहोचेल मग तो जिवंतच पोहोचेल असं नाही, काही पक्षी त्यात मृत होतात. मग असा जिवंत किंवा मृत ज्या पक्ष्याच्या पायामध्ये वाळे आहेत ते पक्षी जर दृष्टिक्षेपात पडले किंवा पाहण्यात आले तर त्यांची माहिती त्या भागामध्ये ज्या पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी त्या ज्या संस्थेनं वाळे लावलेले आहेत त्यांना कळवावे अशी एक अपेक्षा म्हणजे इच्छा तिथं व्यक्त केलेली असते. अर्थात लावलेल्या सर्व वाळ्यांची माहिती परत मिळतेच असे नाही, परंतु 100 1-2 वाळ्यांचा जरी पत्ता लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते. अर्थातच म्हणजे सगळ्या पक्ष्यांना वाळे लावलेले आहेत आणि असे वाळे लावलेले सगळेच पक्षी आपल्याला परत मिळतील अशी शाश्वती आपल्याला देता येत नाही. परंतु समजा जर 100 पक्ष्यांना वाळे आपण त्यांच्या पायामध्ये अडकवले आणि त्यातले 1-2 जरी पक्षी आपल्याला जिवंत अथवा मृत जरी सापडले तरी त्याच्यातून मौल्यवान म्हणजेच महत्त्वपूर्ण माहिती पक्ष्यांच्या स्थलांतरासंदर्भातली मिळत असते. केरळात वाळे लावलेले परीट पक्षी काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान या भागात सापडले आहेत. केरळ हे एक भारत देशातलं, विशेषतः दक्षिण भारतातलं एक पुरोगामी राज्य आहे आणि या केरळ राज्यामध्ये परीट पक्षी जो केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहिला जातो या पक्ष्याला वाळे लावले होते केरळमध्ये आणि हे पक्षी काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान म्हणजे उत्तर भारताच्या उत्तर दिशेला मोठ्या प्रमाणामध्ये ते सापडलेले आहे. भारताच्या वायव्य दिशेला या पक्ष्यांचं स्थलांतर झालेलं आहे, विशेषतः काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान या भागांमध्ये
केरळमध्ये या पक्ष्यांना वाळे लावले होते ते पक्षी सापडलेले आहेत. जर्मनीत वाळे लावलेला बलाक बिकानेरमध्ये सापडलेला आहे. युरोप खंडातला जर्मनी हा एक मोठा देश आहे आणि या जर्मनीमध्ये वाळे लावलेला जो बलाक आहे जो बगळा आहे तो बिकानेर हे भारतातल्या राजस्थान या राज्यातला एक जिल्हा आहे. तर राजस्थानमध्येच बिकानेरमध्ये या जर्मनीत वाळे लावलेला एक बलाक पक्षी सापडलेला आहे. अलीकडच्या काळात विमाने आणि रडार यंत्रणांमुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची माहिती मिळाली आहे. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे येणारा दिवस हा एक नवीन वैज्ञानिक क्रांती घेऊन येणाराच दिवस अलीकडच्या काळामध्ये ठरतोय. या काळामध्ये विमाने आणि ज्याच्यावर आधारित विमान यंत्रणा चालते ते म्हणजे रडार यंत्रणा. या विमाने आणि रडार यंत्रणांमुळे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची माहिती मिळते. रडार यंत्रणा म्हणजे थोडक्यात विमानं ज्यावेळेस आकाशातून त्यांचा प्रवास सुरू असतो त्यावेळेस विमान हे फोटो घेत प्रतिमा घेत पिक्चर घेत त्याचा प्रवास सुरू असतो. मग त्या फोटोंमध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळा दिसून येतात आणि त्यांच्या स्थलांतराविषयी माहिती मिळते. तरीसुद्धा पक्ष्यांच्या या गूढ सवयी संबंधीची कित्येक रहस्ये अद्याप उकललेली नाहीत. पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक गोष्टी आश्चर्यजनक आहेत त्यातली त्यात स्थलांतर हे सुद्धा एक आश्चर्यजनक आहे. परंतु पक्ष्यांच्या अनेक अशा सवयी आहेत ज्या गूढ म्हणजे रहस्यमय आहेत आणि त्यांच्याबद्दलची जी रहस्य आहेत जे गूढ आहे ते अद्याप उकललेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढचा परिच्छेद, पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पाडता येतील. पक्ष्यांचं जे स्थलांतर होतं त्याचे वेगवेगळ्या भागामध्ये आपण विभागणी करू शकतो, त्याचे वेगवेगळे प्रकार पाडता येतात. विशेषतः हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सकल भागात उतरतात. हिमालय हा जगातला एक उंच पर्वत आहे आणि या पर्वतरांगांमध्ये जे पक्षी असतात हे विशेषतः थंडीमध्ये उंच हिमालयातून खोल सकल म्हणजे खोल सकल म्हणजे खोलगट भागामध्ये ते दरीमध्ये उतरत असतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात. थंडीमध्ये हे पक्षी खाली येत आहेत आणि उन्हाळा सुरू झाला की परत हिमालयामध्ये वरती उंच भागामध्ये ते जात असतात. त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो. हिमालयातल्या या पक्ष्यांचं जे स्थलांतर आहे ते दूर स्थलांतर घडून येत नाही, अगदी काही किलोमीटरपर्यंतच त्यांचा प्रवास मर्यादित असतो. त्यांचं स्थलांतर हे त्या ठराविक त्या प्रदेशामध्ये मर्यादित स्वरूपाचं असतं. अनेकदा दुष्काळ, महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळण्यासे झाले की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात. अनेकदा दुष्काळ, मग जास्त पाऊस होतो, काही वेळेस कमी पाऊस होतो आणि त्यामुळं ओला किंवा सुका दुष्काळ पडत असतो. काही वेळेस महापूर येतो, काही वेळेस जास्त प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होते आणि अशा वेळेस पक्ष्यांना त्यांना मिळेन असं होतं आणि मग अन्न मिळत नसल्यामुळं पर्यायानं पक्ष्यांना तो त्यांचा राहता प्रदेश सोडून तात्पुरत्या स्वरूपात त्यांना दुसरीकडं जावं लागतं. मुळात अन्नाचे दुर्भिक्ष हीच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे. मुळात अन्नाचे दुर्भिक्ष म्हणजे पक्ष्यांना जीवन जगण्यासाठी पुरेसं अन्न ज्यावेळेस मिळेन असं होतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं पक्ष्यांना स्थलांतर करावं असं वाटतं. मूळ प्रेरणा ही अन्नाचं दुर्भिक्ष
ही असलेली आपल्याला पाहायला मिळतं. पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते. पक्ष्यांच्या शरीरयष्टीवर कुठल्याही थंडी किंवा वारा पावसाचा विशेष परिणाम होतो. अन्नाचा पुरेसा साठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात. पक्ष्यांना जर पुरेसं अन्नसाठा त्यांच्या जीवन जगण्यासाठी हवा असेल तितका जर मिळत असेल तर पक्षी किती बर्फ पडला अगदी बर्फाळ प्रांतात सुद्धा ते व्यवस्थितपणे जगतात. विशेषतः एरवी 2 ते 5 हजार मीटर उंचीपर्यंत सापडणारे हिमकाक पक्षी एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांच्या आगे 8.5 हजार मीटर म्हणजे सुमारे 27 हजार फुटापर्यंत असल्याची नोंद आहे. म्हणजे बघा, पक्षी हिमालयामध्ये किती उंच ठिकाणी राहत आहेत त्याचा एक अंदाज आपल्याला या निमित्तानं बांधता येतो आहे. काय सांगितलेले? तर हिमकाक पक्षी हे हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि गिर्यारोहक म्हणजे ज्या ठिकाणी जे पर्यटक धाडसी प्रवास म्हणून डोंगर कपऱ्यांवर ते चढत असतात त्याला गिर्यारोहक असं म्हटलं जातं. आणि या गिर्यारोहकामागे 8.5 हजार मीटर म्हणजे सुमारे 27 हजार फुटापर्यंत हे हिमकाक पक्षी हिमालयामध्ये असल्याची नोंद पाहायला मिळते. एवढ्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ, थंडी आणि हवेची कमी होत जाणारी घनता याचा कोणत्याही प्रकारे त्रास होत असलेला दिसत नाही. विशेष आहे, पक्षी किती उंचीवर राहत असले त्यांच्या शरीरावर बर्फाचा, थंडीचा किंवा जसजसं उंची वाढत जाईल तशी हवेची घनता म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण डेन्सिटी असं म्हणतो ती कमी होत जाते. जीवन जगण्यासाठी जो पुरेसा ऑक्सिजन असतो, जो प्राणवायू असतो तो मिळेनासा होतो. पण पक्ष्यांना मात्र त्याचा कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात ते थंडीमुळे नाही, बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाल्यामुळे. हिवाळ्यामध्ये पक्ष्यांचं स्थलांतर उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये होतं. हे स्थलांतर पक्षी थंडीमुळे करत नसून जमिनीवर बर्फ पडल्यामुळे त्यांना अन्न शोधणं कठीण होतं आणि त्यामुळं पक्ष्यांना अन्नाअभावी स्थलांतर करावं लागत असतं. पुढचा परिच्छेद, अनेक पक्षी असे आहेत की जे बर्फ पडायला लागण्याच्या बरेच आधी अन्न अद्यापही भरपूर उपलब्ध असतानाच आपल्या दक्षिण यात्रेला सुरुवात करतात. अनेक पक्षी म्हणजे स्थलांतर करणारे जे पक्षी आहेत त्यातले काही पक्षी असे आहेत जे बर्फ पडायला सुरुवात होण्याच्या बऱ्याच काळ आधी अन्न अद्यापही शिल्लक आहे. म्हणजे बर्फ अजून पडला नाही, जमिनीवरती अन्न शिल्लक आहे. अशा काळात काही पक्षी आहेत जे बर्फ पडण्याची वाट पाहत नाहीत. ते काय करतायत? तर अन्न उपलब्ध असतानाच दक्षिण यात्रेला ते सुरुवात करतायत. या पक्ष्यांच्या स्थलांतरासाठी अन्नाच्या तुटवड्याची वाट पाहत बसत नाहीत. हे काही पक्षी असे आहेत जे स्थलांतराची वाट पाहत नाहीत, बर्फ पडायची वाट पाहत नाहीत, ते स्थलांतर सुरू करतात. सूर्य दक्षिणेकडला की त्यांचे मन जणू उचल खाते. सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला, दक्षिणायन सुरू झालं की हे पक्षी काय करतायत? त्यांचं मन उचल खाते. म्हणजे त्यांना एक अनामिक ओढ लागते, दक्षिण दिशेची त्यांना अनामिक ओढ लागते. आतील अस्वस्थता वाढते. या पक्ष्यांचं मन बैचेन होतं. त्यांच्या मनामधली जी अस्वस्थता आहे ती वाढीस लागते. एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि ठराविक मुहूर्ताला
प्रयाण करतात। असे काही पक्षी आहेत जे ते ठराविक जातीचे, विशेषतः समजा बगळ्यांचं स्थलांतर होणार आहेत, तर जास्तीत जास्त बगळे एकत्र येतात आणि ठराविक मुहूर्ताला, म्हणजे एखादा विशिष्ट प्रसंग मुहूर्त ज्याला आपण म्हणतो, त्या मुहूर्ताला, विशिष्ट वेळेला ते दक्षिणेकडच्या प्रवासाला सुरुवात करतात। या पक्ष्यांच्या बाबतीत स्थलांतराचा आता अन्नाशी संबंध उरला नसून ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे हा एक धार्मिक विधी असल्यासारखा त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे। वरच्या परिच्छेदामध्ये आपण पाहिलं की पक्ष्यांचं स्थलांतर हे अन्नाचं दुर्भिक्ष असल्यामुळं घडून येतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये जे पक्षी तर करतायत ते अन्नाच्या दुर्भिक्षामुळंच करतायत असं नाही, तर ठराविक ऋतूत त्यांना ठराविक दिशेनं झेप घेणं हा त्यांचा एक धार्मिक विधी असल्यासारखा त्यांच्या जीवनाचा एक भाग झालेला आहे आणि त्यामुळं असे काही पक्षी स्थलांतर करत असतात। परतीच्या प्रवासाचेही तसेच, म्हणजे उत्तरेतून हे पक्षी दक्षिणेकडे आलेले आहेत आणि दक्षिणेतून उत्तरेकडे जाताना देखील वसंतगमाला, वसंत ऋतूच्या आगमनाला हे सगळे पक्षी एका अनामिक ओढीनं आपल्या उत्तरेतल्या घरांकडे निघतात। एक अनामिक ओढ पक्ष्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि वसंत आगमन होणार आहे त्या पक्ष्यांच्या लक्षात आलं की ते काय करतायत, आपल्या उत्तर दिशेला, आपल्या उत्तरेकडच्या घरांकडे या पक्ष्याचं स्थलांतर सुरू होत असतं। विद्यार्थी मित्र हो, आभाळातल्या पाऊलवाटा या पाठाचा दुसरा भाग आपण या ठिकाणी पाहिला। शिकवलेल्या भागावर एक स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे, त्या स्वाध्यायाचं मी प्रकट वाचन करतोय। प्रश्न, तुम्हाला पक्षी मित्र बनायला आवडेल काय, तुमचे मत सकारण लिहा। विद्यार्थी मित्र हो, जशा पद्धतीनं सर्प मित्र असतात तसेच काही पक्षी मित्र देखील असतात, तर तुम्हाला असं पक्षी मित्र बनायला आवडेल का, याविषयी तुमचं मत, तुमचा अभिप्राय तुम्हाला उदाहरणासह तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आभाळातल्या पाऊलवाटा या पाठाचा पहिला भाग आपण यापूर्वी अभ्यासला होता, या ठिकाणी आपण दुसरा भाग देखील अभ्यासून पूर्ण केला, स्वाध्याय देखील सोडवला, तर इथं आपण थांबूयात, पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।